गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. होप तुम्ही घरी सेफ आहात आणि सुरक्षित आहात. तर आता सकाळचे वाजले आहेत 8 आणि मी आणि माझा भाऊ चाललो आहे मॉर्निंग वॉकसाठी. आणि मग पाठीमागे आमच्या घराच्या पाठीमागे तिकडे मोर ओरडतात, तर आम्ही आता तेच बघतो. जर मोर दिसले तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवीन. तोपर्यंत ही व्हिडिओ एन्जॉय करा. जाणार आहोत पाठी माझ्या शुभम आहे, तुम्ही बघू शकता. आणि रोड म्हणजे जो रस्ता आहे आमचा तो तर पक्का नाही. असा शेतात कसा जातो आपण, हलका हलका रस्ता असतो, म्हणजे बोलतात ना सगळं पाणी आहे. तुम्हाला मी दाखवीन आहे ह्याच्यानंतरचा शॉट. त्यात पूर्ण पाणी झालं आहे आणि चारही बाजूनी हिरवंगार आहे. तर आता ह्याच्या ह्या झाडीच्या पाठीमागे आता मी तुम्हाला दाखवीन ती झाडी पण, त्याच्या पाठीमागेच मोर ओरडतात. तर आता आपण तिकडेच जाणार आहोत. जर आपलं नशीब असेल तर आपल्याला दिसेल, कारण की जेव्हा मी कॅमेरा बंद केला तेव्हा म्यू म्यू म्हणून आवाज त्याची आली होती ऑलरेडी. तर तुम्ही जरा एक फरक बघितला असाल माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये नाही की आम्ही घरात केस कापलेले आहेत, म्हणजे मी शुभम आणि शुभमचे पप्पा असे आम्ही तिघांनी मिळून आम्ही घरात केस कापले आहेत. आणि माझी जी हेअरकट दिली आहे मला प्रॉपरली बघू शकता तुम्ही, ही मम्मीने केलेली आहे माझी हेअरकट. तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा बरोबर झाले आहेत का. आम्ही गेलेलो, आम्हाला निराशा हातात आली, म्हणजे आम्हाला काय भेटलं नाही. पण आम्ही खरं म्हणजे खाली पूर्ण आपल्या शेवाळा लागला आहे जमिनीला, तर त्यामुळे पाय स्लिप होतो आहे. तर खरं म्हणजे आम्ही मोर बघण्यासाठी नाही तर मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. आणि जर दिसले असते तर आम्ही दाखवले असते, तर मोर काय दिसले नाही तर मग सॉरी त्यासाठी. तर चला पुढे बघू आपण. आपण फायनली आता परत आलेलो आहे घराच्या इथे. तर तुम्हाला मी माझं घर दाखवते इकडनं बघ. हे बघा माझं घर इकडनं आणि माझ्या घराच्या आजूबाजूला परिसर बघा. बघा ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर शुभमला एक गोष्ट आठवली, म्हणजे तो बोलला दादा आता ब्लॉग आपण नंतर करू. तो बोलतो जे आपलं तिकडे त्या दिवशी गाडी अडकली होती तिकडे आपण आता थोडेफार चिरे टाकूया जर आपण टाईम फ्री आहे तर, कारण की नाहीतरी तो रोड आपला ग्रामपंचायतीने मंजूर केलेला आहे म्हणजे पक्का रोड बनण्यासाठी. आता कसा कच्चा रोड आहे. मी शुभम आणि माझा भाऊ आम्ही तिघंजणं चाललो आहोत आणि आता तिकडे थोडेफार चिरे आहेत आमच्या इथे पडलेले, तर आम्ही ते फोडून आता तिकडे टाकणार आहे जेणेकरून म्हणजे पक्का होऊन जाईल तो रोड. तर तेच करायला आम्ही चाललो आहे तुम्हाला. आता आर्यननी बघा पारही घेऊन आलाय. आर्यने काय पारही आहे ना कि शीख पारही. हा आर्यन आता पारही घेऊन आलाय. तर चला तिकडे जाऊ. चल आर्यन लवकर. तो सॅन्डल घालतोय आणि शुभम तयारी तर जा फुल. आज हे दुसरा दिवस आहे म्हणजे दोन दिवसानंतर, म्हणजे दुसरा दिवस म्हणजे दोन दिवसानंतर मी आज इथे आलो खरं, कारण की आमच्या इथे बघू शकता तुम्ही शिवून माती इथे बघा सगळं काम तयार आहे बघा. तर प्रॉब्लेम काय झाला, पाऊस सुरू झाला अचानक काम करता करता होऊन होतं, नंतर अचानकमध्ये पाऊस स्टार्ट झाला. तोपर्यंत आम्ही एवढे इथे करून टाकलेलं आणि दोन दिवस
कंटिन्यूस पाऊस पडतोय, त्यामुळे आम्हाला पुढचं आम्हाला पूर्ण तो रोड तिथपर्यंत करायचा आहे. कसं करायचं, आज पण पाऊस आहे, छत्री घेऊन यायला लागतं, एवढा पाऊस इकडे आज 2 दिवसापासून आहे. तर आम्ही त्यासाठी तेच दाखवण्यासाठी आलेलो. तर चला आपण ही व्हिडिओ इथेच एंड करू. मला माझी ही व्हिडिओ कुठच्याही कारणाने आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल दॅट स्टे ट्यून्ड, स्टे हेल्दी.